चंद्रशेखर बावनकुए ने एनडी पाटिल को श्रद्धांजलि देते हुए कहा कि वरिष्ठ नेता एनडी पाटिल के निधन से हमने महाराष्ट्र के सामाजिक और राजनीतिक जीवन में एक ऋषितुल्य व्यक्तित्व को खो दिया है। उन्होंने जीवन भर मेहनत कश लोगों के कल्याण के लिए संघर्ष किया। वह कई रचनात्मक आंदोलन के मार्गदर्शक थे। ऐसे एक राजसी और निस्वार्थ नेता को भावभीनी श्रद्धांजलि। पाटिल साहेबांचं निधन हे आमच्या सर्वांकरता दुःखाची आणि या महाराष्ट्राकरता प्रचंड मोठं नुकसान झालंय। एनडी पाटील साहेब हे शेतकऱ्यांकरता मोठा लढा देणारे समाजसेवी होते, राजकारणी होते। मी मंत्री असताना अनेक वेळा त्यांनी माझ्या कार्यालयामध्ये शेतकऱ्यांना वीज त्यांचे प्रश्न या विषयावर अनेक बैठकी घेतल्या आणि कधीतरी त्यांनी कधी काळात तर आंदोलनाच्या भूमिका घेतल्या। महाराष्ट्राचं आज मोठं नुकसान झालं आहे, महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं। एक चांगला मार्गदर्शक आमच्यामधून गेला, मी त्यांना श्रद्धांजली व्यक्त करतो।